त्या गाडीमध्ये. हाय वहिनी. वेल माशाची उलटी सापडली. She is enjoying her vacation. You collected this much? आमच्या पार्टी मागे भरपूर पाऊस आलाय. आम्ही लिटरली पाण्यात आहे ते. भरपूर पाण्यात केलंय बघा. तर ह्या जहाजाचं नाव आहे MS पोरिमा. ही स्विस मेड जहाज आहे, म्हणजे स्वित्झर्लंड या देशाने बनवलेली ही यॉट आहे. 7 पैकी 2 क्रू मेंबर्सना तात्काळ परवानगी मिळाल्याने ते यॉटवरून बाहेर पडले आणि जहाजावर 5 क्रू मेंबर्स उरले. एका हेलिकॉप्टरच्या मदतीने जहाजावरील सर्व क्रू मेंबर्सना सुखरूप वाचवण्यात आलं. त्यांचा अँकर बघ केवढा मोठा आहे. फुटलेलं सुद्धा दिसतंय आपल्याला मध्ये मध्ये. तर हे जहाज ज्यावेळी खडकावर आदळलं. श्री स्वामी समर्थ. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. आज आहे श्रावणी सोमवार आणि तोही शेवटचा श्रावणी सोमवार. त्याच्यामुळे आम्ही चाललोय शंकराच्या एका पिंडीच्या दर्शनाला. रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये किहिम म्हणून एक गाव आहे आणि तिकडे अशी शंकराची पिंडी आहे जी समुद्रात आहे आणि जेव्हा ओहोटी असते तेव्हा ती वाळूतून वरती येते पिंडी. तर आम्ही साधारण कॅल्क्युलेशन केलंय की ह्या टायमामध्ये ओहोटी असेल. ऍक्च्युली थोडस लेट झाला निघायला. आता दुपारचे वाजलेत, 3:15 वाजलेत. लेटच झालाय, थोडं आधी निघायला पाहिजे होतं म्हणजे प्रॉपर ती पिंडी बघायला मिळाली असती. नाऊ वी जस्ट होप की तिथे पोहोचेपर्यंत ओहोटी असेल आणि आम्हाला ती पिंडी पाहायला मिळेल. तर मी, कुमार, आभा, राकेश दादा, अश्वयनी, तेजू वहिनी आणि तिची मम्मा असे आम्ही सगळे चाललोय. 2 गाड्या घेऊन चाललोय. अर्धे या गाडीमध्ये, अर्धे त्या गाडीमध्ये. हाय वहिनी. पोहोचलोय आम्ही बीचवर, पण भरती आहे. माझ्या नवऱ्याचं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे भरती एवढं. त्याच्यामुळे आता बघूया किती सक्सेस होतोय प्लॅन आणि किती नाही. चलो, आईची बेल बिल दिले आता ते पाण्यातच सोडते. ओके, मीट अश्वयनी, आभा, तेजू वहिनी, सानी काय आमची आणि या मम्मी. फॉर द फर्स्ट टाइम येते इथे बीचवर. माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं इथून 5 मिनिटाच्या अंतरावर लास्ट इयरला, श्रुतीचं, आणि मी ब्लॉग पण केला होता तेव्हा मी आले होते इथे. पण इथे बीचवर कधीच नाही आले माझ्या आयुष्यात. एवढी मी आलेवरची असून हिम बीचवर मी आज फर्स्ट टाइम येते. ते पण श्रावणी सोमवारच्या निमित्ताने शंकराची पिंडी बघायला म्हणून आलो. बट काय, लक नाही. आता बघ कधी येतोय तो यो. दादा म्हणाले तुम्ही असा वाळूत हात घातला तुम्हाला हाताला लागू शकते कदाचित, पण दिसणार नाही कारण की आज ओहोटी काय तेवढी जास्त नाही आहे. म्हणजे तुम्हाला दिसतंय ना पाणी एकदम इथपर्यंत आलं आहे. आता हे भरती जास्त जसे अभि कुछ दिखेगा तो नहीं शायद. ते बघा तिथे त्या खडकाजवळ तो जो झेंडा टाईप लावलेला दिसतोय ना, तो पाण्यात गेला आहे. आता तिथे आहे ते पिंडी. हे कुटुंब पण बघायला आलेलं पण काय यश नाही. पाण्यात आहे ते. भरपूर पाण्यात केलंय बघा. एवढी भिजले गुडघ्यापर्यंत पण जामच पाणी भरलंय त्याच्यामुळे. राहू दे, ते काका काठी घेऊन आले शेवटी. बघ, या महिला पण पिंडीचं दर्शन करायला आल्या पण त्यांचा पण हिरमोडच झाला. त्यांनी पण इथूनच पाण्यामध्ये फुलं वगैरे वाहिली जी त्यांनी आणली होती ती. आणि मी बेलाची पानं वाहिल्यानंतर पिशवीमध्ये 2 पानं उरली तर आभाला म्हटलं तू वाहा देवाला पानं. भाविकांनी नारळ फुलं इथूनच वाहिलेली दिसतात. हे बघा, नारळ आहे इथे आणि गुलछडीची फुलं, जास्वंदीची वगैरे फुलं दिसत आहेत इथे. इथूनच वाहिले सगळ्यांनी. एवढं पाणी आहे काय करणार. पिंडी तर काय नाही दिसली पण इकडेच किहिम बीचवर एक यॉट अडकली आहे. जागतिक प्रवासासाठीचं जे जहाज असतं ते अडकलंय इथे. समोरच आहे आम्हाला असं डोळ्यांनी दिसत आहे. आपण जाऊन बघूया. दादा, काय शॉर्ट्स मिळाले का? Yes, sir.
लहान पोरांनी इकडे फुलपाखरू आणि मासा काढलाय आणि कुत्रे मस्त लोळत आहेत त्याच्यात. हे बघा फ्रेंड्स, हा जो लेफ्ट साईडला दिसतोय तो अलिबागचा गुलाब किल्ला आहे आणि हा राईट साईडला जो दिसतोय तो खंदेरी उंदेरी किल्ला आहे. पोहोचलोय आपण बोटीजवळ आणि फक्त आपण नाही आहोत, दुसरे पण कंटेंट क्रिएटर्स आहेत तिथे, त्यांच्या पण हातामध्ये कॅमेरे आहेत, ड्रोन आहेत आणि उत्सुकतेने बघायला आलेले नागरिक पण आहेत, ते पण बघत आहेत कुठली बोट आहे. तर ह्या जहाजाचं नाव आहे MS पोरिमा. ही स्विस मेड जहाज आहे, म्हणजे स्वित्झर्लंड या देशाने बनवलेली ही यॉट आहे. जगभ्रमंतीसोबतच जैवविविधतेचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनाने हे जहाज समुद्र सफरीवर निघालं होतं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जहाज कुठल्याही इंधनावर चालत नाही तर सौर ऊर्जेवर चालते, त्याचप्रमाणे हायड्रोजन आणि पवन ऊर्जेवर देखील हे जहाज चालते. फक्त जगभ्रमंती करण्यासाठी नाही तर अशा वेगवेगळ्या प्रयोगांबाबतीमध्ये रिसर्च करण्यासाठी ही यॉट आहे. मे महिन्यामध्ये 7 क्रू मेंबर्सने या जहाजाचा प्रवास दुबईपासून सुरू केला आणि मालदीव्सपर्यंत त्यांना पोहोचायचं होतं, पण मध्ये 28 जून रोजी जहाजामध्ये तांत्रिक बिघाड दिसून आला. त्यावेळी जहाज अलिबागमधील मांडवा जेटीजवळ होतं. JNPT आणि मुंबई पोर्टवाल्यांकडे क्रू मेंबर्सनी तांत्रिक मदत मागितली, पण जहाज 36 मीटर लांब आणि सौर ऊर्जा, पवन ऊर्जा व हायड्रोजनवर चालणारं असल्याकारणाने तांत्रिक बिघाड तातडीने सोडवणे शक्य नव्हते. 7 पैकी 2 क्रू मेंबर्सना तात्काळ परवानगी मिळाल्याने ते यॉटवरून बाहेर पडले आणि जहाजावर 5 क्रू मेंबर्स उरले. काही टेक्निशियन्सच्या मदतीने बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि जहाज रेवस बंदरावरून पुढे निघाले. साधारण 20 नॉटिकल्स माईल पुढे गेल्यानंतर पुन्हा तांत्रिक बिघाड दिसून आला. बॅटरी रूममध्ये स्फोट झाला. त्यानंतर मात्र क्रू मेंबर्सनी इमर्जन्सी जाहीर केली आणि भारतीय तटरक्षक दलाच्या अग्रिम नावाच्या बोटीने आणि एका हेलिकॉप्टरच्या मदतीने जहाजावरील सर्व क्रू मेंबर्सना सुखरूप वाचवण्यात आलं. तोपर्यंत हे जहाज वारा आणि पाण्याच्या फोर्समुळे अलिबागमधील किहीम नजीक नवगाव बंदरावर येऊन धडकलं होतं. तिथल्या खडकाळ बेटावर जहाज आदळलं, त्यामुळे या यॉटच्या बेसचे काही तुकडे आपल्याला नवगावच्या समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेले दिसून येतात. पावसाळी ऋतूमुळे पुरेसा सूर्यप्रकाश सोलर पॅनल्सपर्यंत न पोहोचल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला असावा असं मत जहाजाच्या कॅप्टन करुणा पांडे यांनी व्यक्त केलं. आता हे जहाज इथून कसं आणि कधी बाहेर पडणार हे या जहाजाच्या कंपनीचे मालक ठरवतील असं अटलांटिक ग्लोबल शिपिंग एजन्सीच्या सुनील भोसले यांनी सांगितलेलं आहे. जहाजावर आपल्याला स्विस देशाच्या फ्लॅगचं चिन्ह दिसून येतंच, पण सध्या हे जहाज अलिबागमध्ये आहे, भारतामध्ये आहे, त्याच्यामुळे वरती डेकवर आपल्याला भारताचा झेंडा लहरताना दिसून येतोय. बघा, जय हिंद. चलो कम हियर. या पाणी बघ कसं झालंय, केशरी केशरी गंज पकडला सारखं कसं पाणी झालं बघ, केशरी केशरी ना गंज त्याच्यात उतरला सारखं. त्यांचा अँकर बघ केवढा मोठा आहे. हे बघा, या यॉटला झालेलं नुकसान आपण इकडे बघू शकतोय. त्याचे असे तुकडे तुकडे निघालेले आहेत ओरबडून काढल्यासारखे आणि फुटलेलं सुद्धा दिसतंय आपल्याला मध्ये मध्ये. तर हे जहाज ज्यावेळी खडकावर आदळलं असेल त्यावेळी खडक कसं कडक असतो ना, त्याच्यामुळे हे फायबर जे काही मटेरियल आहे ते असं निघालेलं आहे आणि ह्याचे तुकडे आपल्याला तिकडे समुद्रकिनाऱ्यावर आजूबाजूला विखुरलेले पण दिसून येतात. भरपूर डॅमेज झालेली आहे जहाज तसं बघायला गेलं तर ही यॉट. आता ती इथून काढण्यासाठी कष्टच असतील, पण ते आता बघून घेतील ज्या कंपनीने ही यॉट बनवलेली आहे ते बघून घेतील. आम्हाला वाटलेलं आम्ही इथून पास होऊन गेलो, पण जितकं दिसतंय सोपं तितकं नाही आहे. इथे एक तर हे जे दिसतंय ना, हे पाणी जिथे साचलं आहे तो खोल खड्डा तयार झाला आहे, बिकॉज ही यॉट ऑफकोर्स एवढी मोठी आहे आणि एवढी भारी भरकामासून इथली वाळू सगळी आत ओढून गेली आहे. इथे हा खोल खड्डा आहे तर ह्याच्यातून जायला लागेल. इथून या सुक्या वाळूवरून गेलं तर एकदम असं आपण जायला लागतं, दिसताना सोपं वाटतं बट ॲक्च्युली रिस्की वेळ राहू दे. ओके, वी हॅव फाउंड अनदर वे, विल गो फ्रॉम हिअर. इथे आपल्याला दिसतंय हे स्टीलचं हँडल आहे, पलीकडल्या बाजूला पण आहे. तर मी इमॅजिन करू शकते की पाण्यात हे जहाज आहे आणि या हँडलला पकडून त्यातले क्र्यू मेंबर्स पाण्यात वगैरे उतरत आहेत. सोबतच इथे आपण बघतोय हा दरवाजा आहे ज्याच्यामधून आपण यॉटमध्ये जाऊ शकतो किंवा यॉटमधून बाहेर येऊ शकतो, असाच एक दरवाजा पलीकडल्या बाजूला पण आहे. व्हेल माशाची उमटी किती असतील एवढ्याचे. आबाची उलटी सुकवायची आहे का? घाणे रे गपला गप. आबा मी बघ माशाची उलटी नाही ग बेबी नाही माशाची. ओ गॉड, शी इज कलेक्टिंग इट.
She is enjoying her vacation. You collected this much? Yeah. Oh God. Show me, like open it and show. Ooh, a lot of different things in there. Yeah. Sanika, did they help you? Yeah. Yeah? Chalo, let's go. आमच्या पाठीमागे भरपूर पाऊस आला आहे, आम्ही लिटरली धावतोय. बापरे, अचानक पाऊस आला, कोणीच काय करत नाही केलेला. आता ते एवढं ऊन होत. बाबा आणि आजी येते धावून. असं धावत धावत आलं. बाबा तू धावली नाही? तिथे पण पाणी होते, थेंबोडे उडताय. चला, शहाळं पाणी पिण्याची वेळ झालेली आहे. फिनिश्ड. आम्ही घोडा गाडीची सफर करतोय. आम्हाला कसं वाटतं तुला? चांगलं वाटतंय तुला? घोडे कसे आहेत आपले? दादा, तुमचं नाव काय हो? अक्षय. आणि या दोन घोड्यांचं नाव काय? राणी आणि रिओ. अच्छा, राणी आणि रिओ नाव. आता हळू थोडा हळू चालवा दादा. Any specific shell that you want to show to our audience? Any beautiful shell that you have got? Wait, let me focus. Okay. I have a clam. A clam? Wow, cool, right? Asa bhetat nahi generally. Tutlela bhetta. But you, yeah. Beautiful color. What will you do with them? A necklace out of it? Oh God. जेव्हा तू गोव्याला गेली होती तेव्हा तू कलेक्ट नाही केले असे काही? नाही, तेव्हा नाही. असं का? मग आता मज्जा आली तुला? हो. आणि घोडा गाडीची सैर आवडली तुला? हो. बरं, मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. खूप धन्यवाद की तुम्ही इतक्या आवडीने शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमच्या फॅमिली मेंबरसोबत किंवा ज्यांना अशी आवड आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब नसेल केलं, तर प्लीज सबस्क्राईब करा. जसं तुम्ही मला मी समृद्धी चॅनलमध्ये भरपूर सपोर्ट केला होता, तसाच सपोर्ट या वाव समृद्धी चॅनलला पण करा. खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी. थँक्यू. सपोर्ट करत राहा. ओके, टेक केअर. पुन्हा भेटू. बाय बाय.